राजू शेट्टींनी दगडूशेठ गणपती मंदिरात गणपतीची आरती करून गणेश मूर्तीला दुधाचा अभिषेक घातला. दूध दरवाढीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला सद्बुद्धी दे असं साकडं त्यांनी गणपतीला घातलं. मुख्यमंत्री चर्चेला तयार असले तरी त्यांच्याकडून कुठलाही प्रस्ताव आमच्यापर्यंत आलेलाच नाही असंही शेट्टी यावेळी म्हणाले. शिवाय थेट अनुदान दिल्यास गैरव्यवहार होण्याची मुख्यमंत्र्यांनी वर्तवलेली शक्यताही शेट्टींनी फेटाळली. गेल्या 20 वर्षामध्ये सरकारनं चर्चेला बोलवल्यानंतर चर्चा नाकारली असं कधीच घडलेलं नाही आणि आजही घडायचं काही कारण नाही. फक्त चर्चेच्या चर्चा अशा लोकांनी घडवून आणावी की ज्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. लुंग्या सुंग्यांनी यात लुडबुड करू नये एवढं आमचं म्हणणं आहे. दूध कलेक्शन सेंटर असतात आणि या सेंटरकडं अगदी अद्ययावत कॉम्प्युटराईज सगळी माहिती असते आणि दुधाचा हा जो पैसा असतो तो त्या सेंटरच्या अकाउंटला जमा होत असतो. हा सगळा पांढरा पैसा आहे. हा सगळा शेतकऱ्यांचा पैसा अकाउंटला जमा होत असतो आणि ते सेंटरवाले अकाउंटमधनं पैसे काढून शेतकऱ्याला वाटत असतात. सहकारी संस्थांचं तर ऑडिटच होत असतं आणि ह्या ज्या सेंटर ज्यांच्या नावावर तो पैसा जमा होतो ही रक्कम काही लाखात असते, काही काही ठिकाणी कोटीत असते आणि 50,000 जास्त जर का उलाढाल झाली तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं त्या खात्याकडे लक्ष असतं. त्यामुळं इन्कम टॅक्सच्या करड्या नजरेतून हा पैसा सुटणं अशक्य आहे. त्यांच्याकडे याद्या असतात दूध पुरवणाऱ्यांच्या, त्या प्रत्येकाचं दूध किती आलं, कुठल्या गुणवत्तेचं होतं आणि त्याचं पेमेंट किती झालं ही अद्ययावत आकडेवारी असते आणि त्यावरून त्यांच्या खात्यावर प्रति लिटर पैसे जमा करणं काही एक अवघड नाही.